परम पूज्य भालचंद्र महाराज यांचा 39वा पुण्यतिथी महोत्सव हजारो भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या उत्सवाची सांगता विविध धार्मिक सांस्कृतिक तसेच शेवटच्या दिवशी काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्याने करण्यात आली. असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या परमपूज्य भालचंद्र महाराज यांच्या 39वा पुण्यतिथी उत्सवाची मंगळवारी मोठ्या थाटात सांगता करण्यात आली. परमपूज्य भालचंद्र महाराज यांच्या पालखीची घोडे उंट तसेच वारकरी संप्रदाय सिंधुदुर्ग यांच्या समवेत सायंकाळी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत असंख्य भाविकांनी सामील होत भालचंद्र बाबांचा आशीर्वाद घेतला. या निमित्ताने कणकवली शहर भक्तिरसात न्हाऊन गेले होते. परमपूज्य भालचंद्र बाबांनी आपल्या पदस्पर्शाने कणकवली नगरीला पावन केले. बाबांच्या कृपाप्रसादाचा लाभ आजवर असंख्य भक्तांनी घेतला आहे. बाबांच्या कृपादृष्टीची प्रचिती नेहमीच भक्तांना येत असते, त्यामुळे दिवसेंदिवस बाबांच्या भक्तगणांमध्ये मोठी वाढ होत आहे. केवळ सिंधुदुर्गच नव्हे तर संपूर्ण कोकण, गोवा, बेळगाव सह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि देश विदेशातून बाबांचे भक्त या उत्सव सोहळ्याला येत असतात. त्यामुळे कणकवली शहर पुण्यतिथी उत्सवावेळी भक्तिमय बनलेले असते. बाबांच्या पुण्यतिथी महोत्सवाला गेले 5 दिवस हजारो भाविकांनी उपस्थिती लावून समाधी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. या उत्सवानिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी अवघी कणकवली नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती. 6 डिसेंबर रोजी परमपूज्य भालचंद्र महाराजांचा पुण्यतिथी दिन. या पुण्यतिथी दिनानिमित्त सायंकाळी कणकवली शहर रांगोळी विद्युत रोषणाईने सजून गेले होते. ठिकठिकाणी भालचंद्र महाराजांच्या प्रतिमा सजविण्यात आल्या होत्या. सायंकाळी शहरातून परमपूज्य भालचंद्र महाराज यांच्या पालखीची घोडे उंट तसेच सिंधुदुर्ग वारकरी संप्रदाय यांच्या समवेत भव्य मिरवणूक काढून उत्सवाची मोठ्या थाटात सांगता करण्यात आली. परेश कांबळी, कोकण 9, कणकवली.